ऐरोलीमध्ये स्वराज्य पक्षाचे नेते अंकुश बाबा कदम यांनी आता आपली उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण पाहू शकतो की युवराज शहाजी राजे छत्रपती हे देखील उपस्थित होते। आपल्या सोबत थेट संवाद साधण्यासाठी युवराज जी आहेत। सर, टी व्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे। आताच आपण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंकुश बाबा यांच्या सोबत गेला होता, काय पहिली भावना? पहिलं तर फॉर्म भरायला लोक अतिशय मोठा जल्लोष करून आज आलेले होते। आपण जशी आज मला वाटते गर्दी बघितलीच असेल मागच्या 20-25 वर्षात, ऐरोली भागात अशी कधी दुसऱ्या कॅन्डिडेटसाठी प्रचारासाठी आणि फॉर्म भरण्यासाठी कधीच गर्दी झाली नव्हती। ती आज आपण अंकुशदादा कदम यांच्या मागं बघताय, ह्याच्यातूनच आपण समजू शकताय की त्यांच्या मागं सपोर्ट काय आहे आणि पुढची येणारी लढाई कशी असणार आहे। खरं तर आपण पाहतो की आपले झरंगे पाटील व त्याचा आपला स्वराज्य पक्ष भविष्यात किंवा आता एक होऊ शकतो का? निश्चित एक होऊ शकतात, कारण की दोघांचे मत एकच आहे, दोघांचे विचार एकच आहे, दोघांना त्याच समाजाला मदत करायची आहे। पण शेवटला मनोज रंगे पाटील हे पण स्वतःचे एक व्यक्तिमत्व आहेत, त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा लवकरच्या लवकर, त्यांना काय करायचंय त्यांनी, कारण की कॅन्डिडेट्स द्यायची तारीख पण जवळ यायला लागली आहे। पण मला त्यांच्यावर निश्चित विश्वास आहे की ते थोड्या दिवसात संभाजीराजेंना आणि इतर नेत्यांना ते फोन करतील आणि त्यांची ती भूमिका निश्चित सांगतील। आता खरं तर अंकुश बाबा कदम यांनी आता सध्या फॉर्म भरलेला काय वाटतं मग विजय त्यांचाच? ते तर म्हणू शकत नाहीत, पण हो आम्ही तर म्हणू शकतो विजय निश्चित त्यांचाच आहे, कारण की हे मी एका कारणामुळे सांगू शकतोय, कारण की अंकुशदादा कदम यांची जी काम करण्याची पद्धत आहे आणि मेहनत आहे त्यांची, त्या आणि हे तुम्ही म्हणशील सगळ्यांकडे आहे पण तसं नाही आहे, यांचं आम्ही पर्सनली बघितलेलं आहे। छत्रपती संभाजीराजेंनी ह्यांना पहिला उमेदवार मधून हँडपिक केलेलं आहे, कारण की हे छत्रपती घराण्याच्या एकदम जवळ आहे, त्यामुळे आम्हाला त्यांना माहीत आहे की हे किती मेहनत घेणार आहेत येणाऱ्या दिवसांमध्ये, तर हे निश्चित आमचा अंदाज आहे। लढाई जरी टफ झाली तरी निश्चित हे विजयांचा विजय होणार आहे। युवराजी धन्यवाद। आपण पाहू शकतो की आपल्यासोबत अंकुश बाबा देखील सहवासाने थेट जोडले गेलेले, आपण देखील आता उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे, मोठ्या प्रचंड संख्येने जनता तुमच्या सोबत आहे। नक्कीच छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती युवराज शहाजीराजे यांच्या नेतृत्वाने आशीर्वादाने आणि खऱ्या अर्थानं मला न्याय सर्वसामान्य कुटुंबातल्या एका तरुणाला दिला असेल तर छत्रपती घराण्याने दिलेला आहे। आणि एक पाहतो आहे की छत्रपती संभाजीराजेंना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे आणि एक मावळ्याला साथ देण्यासाठी प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची लढाई ही आपण आज पाहिलेली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये ही जनता जी जनतेला गृहित धरण्याचं काम चालू आहे, या खऱ्या अर्थानं नवी मुंबईमध्ये त्या पद्धतीला सडेतोड उत्तर देण्याचं काम जनता करेल। खरं तर ही चौरंगी लढत आहे व आमदार गणेश नाईक हे देखील आपल्या समोर आहे, कसं बघताय चौरंगी लढत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आदिलशाही मुघलशाही अशा भरपूर शाही होत्या, परंतु छत्रपती हे गनिमी कावा करायचे आणि म्हणूनच स्वराज्य स्थापन झालं। आमचं मूल तंत्र गनिमी कावा आहे आणि येणाऱ्या काळात येणाऱ्या 23 तारखेला स्वराज्याचा भगवा ध्वज या नवी मुंबईमध्ये फडकण्याचा आम्ही नक्कीच निश्चय केलेला आहे। धन्यवाद अंकुशजी। आपण पाहू शकतो की यांच्या प्रचार अंकुश बाबा कदम यांच्या प्रचाराला आपण पाहतो की युवराज देखील आले होते, युवराज देखील यांचं देखील असं म्हणणं आहे की अंकुश बाबा कदम यांचा जो विजय आहे तो निश्चित झालेला आहे। आपण पाहतोय की प्रचंड मोठ्या संख्येने आज जनता देखील त्यांच्यासोबत होती व त्यांनी आज ऐरोली विधानसभेसाठी अर्ज देखील भरलेला आहे। कॅमेरा पर्सन राजेंद्र सह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।